आता हिंगोली शहरामध्ये हा आवाज आपणाला दिसणार नाही आणि हा व्यक्तीही आता रस्त्यावर खरमुरे विकतानाही आपणास आढळून येणार नाही। हे आहेत हिंगोलीचे नागनाथ संभाजी खळगू, ज्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी आणि शिवसेनेच्या प्रचारासाठी घातलेलं आहे, परंतु आत्ता त्यांच्या जीवनात अंधकार झाला आहे। नागनाथ संभाजी खळगू बरोबर कुठं राहता? गौळीपुरा तलाव कट्टा। अच्छा अच्छा। जराड्याच्या घरासमोर। बरोबर। खरमुरे विकायचं गावापासून बंद केलं 15 दिवस झाले। कशामुळे? बरं जिचं ना बरोबर ऐकू ना बरोबर। नातो शिवाज आला, बायको शिवाज आली, फटफट्याला मारायलो, टकरात कुठं माणसाला मारायलो, माणसाला कुठं कल्ला करायलो। अच्छा अच्छा। वाटत कशाला यालं माया, त्याचं बोंबलू लागलं। बर बर। चांगलं करायले तुम्ही म्हणजे एकदम एकाना दोनाने, एक दिवस दिसते चटकन, एक दिवस दिसत नाही बिलकुल। ही कहाणी आहे हिंगोली शहरातील वयोवृद्ध 70 वर्षाच्या कडव्या व सच्च्या शिवसैनिकाची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत्व मानणाऱ्या व बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व तसेच शिवसेना यांचा सतत जप करत नेहमी भगवा झेंडा खांद्यावर घेऊन भगवा फेटा आणि भगवा रुमाल गळ्यात बाळगून अनेकांना शिवसेना व बाळासाहेबांसाठी शिंगावर घेणारे कडवे शिवसैनिक नागनाथ संभाजी खळगू, परंतु आज त्यांच्या जीवाची परवड होताना दिसते, ते आता खस्ता खाताना दिसत आहेत। बाळासाहेबांची आठवण काढताच ते भावूक झाले होते। भेटले होते का प्रत्यक्ष? कुठं? वाशिम जिल्ह्याला ते भावना गोळी जे बाप होता ना, तेव्हा तिथं। बर बर। बोलणं झालं का? बाळासाहेब ठाकरे बोलले होते हे कोणाला बोलणार आहे का? गेलो खाली नमस्कार केला, नमस्कार नमस्कार म्हणी बस। आता शिवसेना आली सत्तेमध्ये तर तुमचा काहीतरी फायदा करून द्या पाहिजे ना? नाही आता तिथलं हे करा ना मी कर। असं का? कारण तिथे खिचडी आणि गेलं तर ना। असं का? ते बाळासाहेब ठाकरेच्या पोरानं खिचडी गेली। अच्छा अच्छा। एक शरद पवारला धरलं, दुसरं सोनिया गांधीला धरलं, तिसरं ते फूज। बरोबर बरोबर। त्याच्यानं ते समजी खिचडी झाली तीन तीन याची। लोक तिथलं काही हे करणार। अच्छा अच्छा। पाऊस त्याला धरायचं की नाही धरायचं? अच्छा अच्छा। बरोबर। आता जुन्या शिवसैनिकाचा काहीतरी फायदा करायला पाहिजे, आता तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही तुम्हाला। हे वा मग त्यांना कोण म्हणाव, त्याचं कोणत्या योजनेचा फायदा करून द्या पाहिजे तुम्हाला? अहो ते बरोबर आहे, बांगरला म्हणलं तर हो हो म्हणते। आणि काय लोक होते? असं का? मग दुसरं कोणी हिंगोलीमध्ये आमदार नाही ना? नाही नाही नाही। हेमंत पाटील, हेमंत पाटील नांदेडचा आहे, तर करत होता काय जवळ धरत नाही। असं का? हेमंत पाटील। पण आता शिवसेनेचं कोणीच विचारा ना तुम्हाला, आहे ना? शिवसेनेचं कोणीच विचारत नाही ना तुम्हाला? मी जातच नाही त्यांच्यापाशी। अच्छा अच्छा। विचारायची दूर गोष्ट। बर बर। नाही आपण तिथलं काही मागत बी नाही आणि काही बोलत बी नाही। असं का? हे मागणार असल्या हे राहते। हो हो बरोबर। आपल्याला काही मागायचंच नाही तर काय बोलायचं? हो हो हो। पहिले लय कमवत होतो, 200-250 रुपये भेटत होते पहिले। आता हे 1/2 किलो विकत होतो, त्याच्यामध्ये 30-40 भेटत होतो। अच्छा अच्छा। ते पण झालं आता दिसणार मग? पहिले 5-5 किलो विकत होतो, त्याच्यात 350-350 भेटत होतो। अच्छा अच्छा। तर त्याच्यामध्ये समजा जेव जेव केलं, 12 ज्योतिर्लिंग केले, 4 धाम केले, 4 कुंभमेळे केले, 6 7
बसली पोथी म्हणजे पक्की रचवी गेली. अच्छा अच्छा. दोनदा कच्ची रचवाई गेली. मग म्हणलं होईल ना जाऊ द्या म्हणलं. 15 दिवस झाले घरी जो आराम करायला. मग आता चलतंय कसं कुटुंबाचं तुमच्या? निराधार जायच्यावर. निराधार पुरत नाही ना? पुरत नाही. बर बर बर. गोपन आलं गोपन देते तसंच फुकट. असं का? आमचा नातू लागते. सुभाष कानबाळे. कानबाळे आहे ना? हो हो. ते नाकाळ्याच्या दवाखान्यापाशी रसवंती लावली. नारळ चेप मोसंबी अन्या. मुलाचं अकाली निधन झाल्यानंतर खरमुरे विकून उपजीविका करणाऱ्या या खळगूच्या जीवनात आता अंधकार आला आहे आणि त्यांनी ही करुण कहाणी आपल्याला दाखवलेली आहे, सांगितलेली आहे. माझं नाही तर नाही पण माझ्या नातवाचं काहीतरी भलं व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. बघूयात आता या कट्टर शिवसेनेच्या या शिवसैनिकाला समाजाकडून काही मदत होते का? परंतु आता भविष्यात हा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही आणि हा खळगू रस्त्यावर खरमुरे विकतानाही दिसणार नाही. हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी.